प्रतीप चंद्रलेखी व वर्दीश विश्वंदिता शहा शिवशेषा मुद्राभद्राय राजते मुद्राभद्राय राजते लॉर्ड माउंट बॅटन म्हणतात शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय सुद्धा राज्य केले असते नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात हिंदुस्थानाला जर स्वतंत्र मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे शिवाजी महाराजांप्रमाणे लढा स्वामी विवे विवेकानंद म्हणतात शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर तो आजच्या तरुण पिढीसाठी एक ऊर्जा आहे ती हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फार गरजेची आहे इंग्रज गव्हर्नर म्हणते शिवाजी महाराज जर मोजून दहा वर्ष जगले असते तर आम्हाला हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता आशिया खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय काबूलपासून ते कंधारपर्यंत माझ्या तैबूर खानदानाने मोठमोठ्या मुघली सत्ता निर्माण केल्या मोठमोठ्या सरदारांना माझ्या तैबूर खानदानाने पाणी पाजलं पण पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं शिवाजी महाराजांनी रोखलं मी माझी सर्व शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाहीत हे अल्ला दुश्मन दिया तो भिकोन दिया शिवा भोसला जैसा दिया तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना जो एक दिलदार दुश्मन तर पास रहा है तर पास रहा है शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पडताना काढलेले उद्गार औरंगजेबाचा मामा शाही खान म्हणतोय उस दिन शिवा भोसलेने मेरी तीन उंगली आई नाही बल्कि मेरी ताकद और मेरे घमंड का भी चूर चूर कर दिया था अब मैं में भी शिवा भोसले को मिलना नहीं चाहता मिलना नाही चाहता राजे राजे या शब्दात कानावर पडतात आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांचे चित्र आल्याशिवाय राहत नाहीत महाराष्ट्र या महाराष्ट्राला पूर्वी देवगिरी असं म्हटलं जायचं महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दऱ्याखोऱ्यामधून गड वैभव आणि संपन्न असणारा म्हणजे माझा महाराष्ट्र सोळाव्या शतकात आजच्याच दिवशी एक तेजस्वी ताराचा मकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई चौघडे बाजू लागले आणि एक आणि एक रोहित सह्याद्रीच्या कऱ्या कपाऱ्यातून दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दिंडुबल्यांचा कैवारी जन्मला दृष्टांचा सनारक जन्मला माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते म्हणून म्हणावेसे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही आज प्रत्येक माता पित्याला वाटते की आपल्याही घरात शुभा जन्माला यावेत आपल्याही घरात जिजाऊ जन्माला यावेत अरे पण कसे घडतील शुबा कशा घडतील जिजाऊ कारण कारण आमच्या घरात म्हाळसा राणीच नाही आहेत आमच्या घरात आहेत ना आमच्या घरात आहेत मम्मी मॉम डॅड पप्पा मग सांगा ना कसे घडतील संस्कार आज आमची माता मुलाला जवळ घेऊन न बसता टी व्ही समोर बसते मालिका बघते आणि त्याचेच अनुकरण करते मग सांगा ना कसे घडतील संस्कार पूर्वीच्या महिलांकडे बघा जरा त्या वाचक होत्या पूर्व पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती काका काकू का, का, आजी आजोबा आई वडील लहान मोठी भावंडे सगळे एकत्र जेवायला बसायची चर्चा घडायची पण पण आज आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला आमच्याच म्हाता आईवडिलांचं बोलणं आम्हाला कमीपणाचं वाटू लागलं का तर आम्ही सुशिक्षित झालो शिक्षणाच्या नावाखाली आमच्याच आईवडिलांचा अपमान करायला ला लागलो आम्हाला जिजाऊ हवेत पण जिजाऊंसारखे संस्कार देणारे वृद्ध नको आहेत तर त्या आई बापानं मुलाला शिकवलं नोकरी लागली मग छोकरी मिळाली मुलगा कधी तिच्या प्रेमात त्या हातारा आईवडला आई-वडलांना विसरला हे त्या वृद्धांना कळलं नाही मित्र हो मी महाराष्ट्रभर फिरते तेव्हा मला कळतं की महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची संख्या एवढी का तर खेड्यातील मुलाला बापानं शिक्षणासाठी शहरात पाठवलं जमीन विकली मुलाला शहरात शिकवलं विचारा त्या वृद्धांना तुमच्या मुलं मुली काय करतात उत्तर मिळेल माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा आय पी एस ऑफिसर आहे पोलीस आहे तर कुणी म्हणेल माझा मुलगा परदेशात राहतो त्या वृद्धांना तुमच्या मुली काय करतात डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल प्रेमविवाह करून कुठेतरी दूर राहतात जिवंत आहेत की नाहीत हे सुद्धा मला माहीत नाही डोळ्यात दिसेल फक्त पाणी आणि पाणीच प्रेम करावं कसं करावं ऐकताय ना ऐकाच मग राज राज तुम्ही पुढं व्हा विशालगड गाठा जोपर्यंत तोफेचा आवाज काणी पडत नाही तोपर्यंत एकाही मला पुढे सरकू देणार नाही ह्या बाजी राज लाख मेल तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे राज राजा आधी लगीन कोंडण्याचे मगच माझ्या रायबाचे प्रेम करा बाजीसारखं वीर तारणाजी सारखं प्रेम करा राज साठ मावळे द्या एका रात्रेत किल्ला घेतो म्हणणाऱ्या कोंडाजी फर्जत सारखं करा आणि तसंही जसे जमत तर प्रेम करा जिजा माते आपल्या सर्वस्व त्या मातेने देव देश धर्मासाठी अर्पण केलंय आणि आज आम्ही काय करतोय असो मला आज येथे थोडं वेगळं बोलायचं आहे महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून येथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा येथे जन्माला आला अवघ अवघ पन्नास वर्षाच्या आयुष्यात राजानं मिळवलं हो पण पन्नास वर्षाच्या काळावधीत साडेतीनशे किल्ल्यांचा साम्राज्य राजानं उभं केलं म्हणजे महाराष्ट्र अभिमानाने सांगावा असा इतिहास राजाने लिहून ठेवला आणि आज आम्ही काय करतोय ते आज विचित्र नावे लिहून ठेवतात अरे काय गरज आहे याची किल्ला तुम्ही बांधला आहे का असा कोणता किल्ला आहे जरा दाखवा मला तिथे शिवरायांनी आपले स्वतःचे नाव लिहिले अरे मा जा कधीतरी त्या गडावर आणि उचला त्या गडावरची माती आणि लावा नाकाला वास येईल माझ्या मावळ्यांच्या रक्ताचा अरे ज्यांनी बांधला त्यांनी त्या गडकिल्ल्यांचे संवर्धन केले हे देखील कोणतेही स्वार्थ न बाळगता हे पाहून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राजे शिवराय छत्रपती अरे बघतोस काय मुजरा कर पण तीच गाडी एखाद्या बिअरबार समोर पाहून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय शिवरायांचे पाऊल ज्या ज्या गडकोटांना लागले ते एक स्मारक व्हायला पाहिजेत पण आज आम्ही समुद्रात स्मारक बनवायचा विचार करतोय आमचं गडकोटांवरती दुर्लक्ष होतंय हे पाहून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय शिवरा जिजामातेने शिवरायांना सांगून ठेवले होते शत्रुस्त्रीकडे बघताना तिच्यात आपली आई बघा रखुमाई बघा पण आमच्याच माई बहिणी सुरक्षित नाहीयेत हे पाहून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय शिवरायांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावू नका आज तोच शेतकरी बाप आत्महत्या करतोय हे पाहून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन गाजविला प्रताप असा झुकविली हुकुमशाही गाजविला प्रताप असा झुकविली हुकुमशाही धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला रयतेला उभारले तुम्ही त्या आदर्श माता झाल्या त्या आदर्श माता झाल्या संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई बोलणं हे माते लिहिणं तुमच्या पायी बोलणं हे माते लिहिणं तुमच्या पायी धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद